मराठवाड्यासह राज्यभरात आज पावसाने चांगलीच बॅटिंग केली. रायगड जिल्ह्यातील खोपोली भागात झेनित धबधब्यावर पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांपैकी 3 जण वाहून गेले आहेत. यातील 2 महिलांचा मृत्यू झाला असून 8 वर्षाचा 1 मुलगा बेपत्ता असल्याचं कळतंय. या चिमुरड्याला शोधण्याची मोहीम अजूनही सुरू असल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात कर्जत खालापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. खोपोलीतील झेनित धबधबा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असून रोज येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. खोपोलीतील काही पर्यटक इथं फिरण्यासाठी आले होते. झेनित धबधब्याच्या प्रवाहापासून निघणाऱ्या नदीला आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. काही पर्यटक नदीचा प्रवाह ओलांडताना वाहून गेले तर काही जण प्रवाहामध्ये अडकले होते. ही घटना कळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक कार्यकर्तेही मदतीला पोहोचले. एकूण 3 पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे तर इतर पर्यटकांना रेस्क्यू करण्यात यश आले.